नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2019 ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते मित्रांनो, त्यांच्यासाठी जिल्हा परिषद संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर ती बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहा मित्रांनो, यामध्ये आपण पहा जिल्हा परिषदेमध्ये एकूण जिल्हानिहाय जागा किती आहे 2019, त्याच्यानंतर एकूण एक ठिकाणी किती फॉर्म आलेले याची माहिती मित्रांनो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरतीसाठी आरोग्य सेवक, आरोग्य परीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्याच्यानंतर औषध निर्माता या पदाची जर तयारी करत असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर दररोज 9 PM ला मित्रांनो लाईव्ह या ठिकाणी तुमच्यासाठी टेस्ट होत असते. आणि ही टेस्ट मित्रांनो विश्लेषणात्मक स्वरूपाची असते. आणि सर्व जे काही प्रश्न आहेत मित्रांनो PYQ आहेत, म्हणजे एका जिल्ह्याची आपण या ठिकाणी टेस्ट पाहतो. काल मित्रांनो आपण सोलापूर जिल्ह्याची टेस्ट पाहिली, आज मित्रांनो आपण लातूर जिल्ह्याची टेस्ट या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो 40 प्रश्न असणारे जे की तांत्रिक प्रश्न महत्त्वाचे असतील, या प्रश्नाचं विश्लेषण आपण दररोज रात्री 9 PM ला संध्याकाळी करत असतो. त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि दररोज रात्री मित्रांनो 9 लाईव्ह येत चला, कारण की मित्रांनो तुम्हाला त्या 100% आगामी काळामध्ये होणार आहे जिल्हा परिषद भरतीसाठी मित्रांनो याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे रात्री 9 PM ला दररोज या ठिकाणी लाईव्ह यायचं आहे. तर मित्रांनो आज आपण लातूर जिल्हा परिषदेचे या ठिकाणी पेपर घेणार आहोत विश्लेषणात्मक स्वरूपाचं. मित्रांनो आपण यामध्ये सर्व प्रश्नाचं विश्लेषणसुद्धा करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 4 सेकंदाचा वेळ दिला जातो. म्हणजे मित्रांनो तुम्हाला स्वतःला सुद्धा या ठिकाणी चेक करता येईल की आपला अभ्यास किती झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो तुमच्यासाठी ही मॉक टेस्टसुद्धा असू शकते. त्यामुळे मित्रांनो तुम्ही क्लास या ठिकाणी अटेंड करत चालायचं. तर चला मित्रांनो आज आपण आता या ठिकाणी जिल्हा परिषद भरती संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एकूण जागा किती आहे, त्याच्यानंतर जिल्हानिहाय जागा किती, आणि एकूण याला फॉर्म किती असणार, यावरून मित्रांनो तुम्हाला स्पर्धा किती असेल हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. तर चला वेळ न लावता ह्याची सुरुवात या ठिकाणी आपण करूयात. मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, शेवटी आपण महत्त्वाची माहितीसुद्धा पाहणार आहोत. पर पहा जिल्हा परिषदेचे 13,521 पदासाठी भरती मित्रांनो या ठिकाणी अद्याप रखडलेले. मित्रांनो आता या ठिकाणी लाजीरवाणी गोष्ट या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण की पहा 2019 मित्रांनो मार्च महिन्यामध्ये फॉर्म भरून घेतलेले आहेत. आज मित्रांनो 4 वर्ष होऊनसुद्धा गेलेले आहेत मार्च महिन्यामध्ये. मित्रांनो 2022 मार्च महिन्यामध्ये 4 वर्ष झाले, म्हणजेच मित्रांनो आज 4 वर्ष आणि या ठिकाणी जवळपास 4 महिन्याचा कालावधी झाला, म्हणजे 4.5 वर्षाचा कालावधी झाला. तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भरती प्रत्यक्षरित्या होत नाही, फक्त मित्रांनो घोषणाबाजी पेपरवर या ठिकाणी मित्रांनो फक्त बातम्या येत आहेत. आणि मित्रांनो मंत्री फक्त या ठिकाणी घोषणा आश्वासनं म्हणजे घोषणाचा पाऊस मित्रांनो आघाडी सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी पहा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पडताना दिसत आहे. मात्र मित्रांनो प्रत्यक्षरित्या कुठल्याही प्रकारची कृती सध्या तरी मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या ठिकाणी केली नाही. मित्रांनो उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मित्रांनो दसऱ्याला जे काही मित्रांनो या ठिकाणी त्यांनी दसऱ्याला मेळावा घेतला होता, दसऱ्यामध्ये त्यांनी सभा झाली होती, त्यावेळेस मित्रांनो त्यांनी सांगितलं होतं की नुसते घरं देऊन काय उपयोग असणार नाही, तर त्या घरामध्ये चूल पेटली पाहिजे, तर त्या चूल पेटण्यासाठी त्या घरामध्ये कोणीतरी नोकरीला असलं पाहिजे, त्यांना रोजगार देऊ, अशा स्वरूपाची घोषणा मित्रांनो या ठिकाणी केली होती. परंतु मित्रांनो घोषणा फक्त कागदावरच आणि फक्त यांच्या भाषणामध्येच राहिलेली आहे. मित्रांनो प्रत्यक्षरित्या कृती मित्रांनो कुठल्याही प्रकारे आघाडी सरकार या ठिकाणी करताना दिसत नाही. विद्यार्थ्याची हालाकीची परिस्थिती मित्रांनो यांना काय जाणीव असणार आहे, कारण की 4 वर्ष उलटून गेलेले तरीसुद्धा मित्रांनो तुम्ही भरती या ठिकाणी करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 वर्ष म्हणजे 5 वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी परीक्षा घ्याल, त्याच्यानंतर 6-7 महिन्याच्या नंतर रिझल्ट लावा, आणि जॉईनिंग करण्यासाठी 6-7 महिने घ्याल. म्हणजे मित्रांनो तुम्ही 6 ते 7 वर्षाचा कालावधी या ठिकाणी एका भरतीसाठी घेत जर असाल तर विद्यार्थ्याचं भविष्य किती अंधारामध्ये याची कल्पना न केलेली पुरती. महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही तरुण वर्ग आहे तर मित्रांनो हा प्रचंड या ठिकाणी दबावाखाली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वय वाढते, अनंत समस्या मित्रांनो ह्या बेरोजगाराच्या समोर आलेल्या आहेत. आणि ह्या अनंत बेरोजगाराच्या समोर ज्या काही समस्या आहेत मित्रांनो ह्या कधी सुटणार आणि गव्हर्नमेंट यावर कधी सोडणार हे मित्रांनो आत्तापर्यंत सुद्धा समजलेले, फक्त घोषणाबाजी घोषणाचा पाऊसवर पाऊस मित्रांनो या ठिकाणी होत आहे. प्रत्येक मंत्री या ठिकाणी परिषद असेल किंवा या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये जाऊन लवकरात लवकर भरती करू, 2 दिवसात भरती करू, 3 दिवसात भरती करू, 8 दिवसात भरती करू, 1 दिवसात आम्ही या ठिकाणी हे करू, अशा स्वरूपाचे मित्रांनो फक्त घोषणाच करत आहेत. आणि घोषणा 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 आणि आघाडी सरकारच्या घोषणा, बस एवढंच मित्रांनो या ठिकाणी शिल्लक महाराष्ट्र राज्यामध्ये राहिलेले. यावर मित्रांनो प्रत्यक्षरित्या कुठल्याही प्रकारची कृती महाराष्ट्र गव्हर्नमेंट या ठिकाणी करत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कळकळीची एक विनंती आहे, तर महाराष्ट्रातील तरुणाचा विचार करावा, त्यांच्या भविष्याचा विचार करून या ठिकाणी लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवावी. जेवढ्या जागा आवश्यक आहेत तेवढ्या जागा नक्की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढावेत आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळून द्यावा. आरोग्यमंत्रीसुद्धा तसेच मित्रांनो फक्त 2 दिवसामध्ये निर्णय घेऊ, आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ग्रुप डची परीक्षा रद्द करू, अशा स्वरूपाची घोषणा त्यांनी मार्च 2022 केली होती विधानसभेमध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो आज 2 महिने उलटले तरीसुद्धा मित्रांनो यांच्या फक्त रद्द करू
करू, रद्द करू आणि रद्द करू, एवढेच मित्रांनो यांचे शब्द आहेत आणि लवकरात लवकर करू असंच मित्रांनो करता करता या ठिकाणी 8 महिन्याचा कालावधी ग्रुप डी व ग्रुप सीला सुद्धा या ठिकाणी उलटलेला आहे. तरीसुद्धा मित्रांनो कुठल्याही प्रकारची मित्रांनो कार्यवाही करताना गव्हर्नमेंट दिसत नाही. म्हणजे मित्रांनो फक्त या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर आरोग्य विभाग भरती असेल, पशुसंवर्धन विभाग भरती असेल, ग्रामसेवकची भरती असेल किंवा सर्व भरत्या मित्रांनो फक्त रखडून ठेवलेल्या भरत्या आहेत. 3 ते 4 वर्षाचा कालावधी झाला तरीसुद्धा मित्रांनो एक तर गव्हर्नमेंटने सरळ सरळ सांगावं की आम्ही असमर्थ आहोत, आम्ही या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी असमर्थ आहोत, त्यामुळे आम्ही परीक्षा लवकर घेणार नाहीत, ह्या परीक्षा डायरेक्ट डिसेंबर जानेवारी 2023 होतील असं डायरेक्ट विद्यार्थ्याला तरी सांगावं. जेणेकरून 2-3 दिवसात अशी भरती करू करू विद्यार्थ्याची मानसिकता खचून जात आहे, विद्यार्थ्यांचा सरकारवरचा विश्वास उडत आहे आणि या स्पर्धा परीक्षेवरचा सुद्धा विद्यार्थ्याचा विश्वास उडत आहे. आणि हे विश्वास विद्यार्थ्याचा उडण्यासाठी केवळ आणि केवळ हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट याला पूर्णपणे जबाबदार आहे. परंतु मित्रांनो कुठल्याही प्रकारची कृती हे गव्हर्नमेंट करत नाही, पूर्णपणे याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट या ठिकाणी जबाबदार असणार आहे. तर पहा मित्रांनो आता आपण या ठिकाणी बातमी पाहूया. तर पहा राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत विविध स्वरूपाच्या 13,521 पदाची नोकर भरती 4 वर्षापासून रखडली आहे. 4 वर्ष म्हणजे मित्रांनो या गव्हर्नमेंटला काही मित्रांनो घेणं देणं नाही विद्यार्थ्याचं. तर पहा या ठिकाणी या भरतीसाठी ग्रामीण विकास विभाग सामान्य प्रशासन विभागाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकताना दिसत आहे. म्हणजे पहा ग्रामीण विकास विभाग या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागावर या ठिकाणी जबाबदारी आपली झटकत आहे. त्याच्यानंतर पहा विशेष असे की भरतीच्या अनुषंगाने राज्यभरातील सुमारे 13 लाख सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी पहा गरिबीच्या युवकाकडून गोरगरीब युवकाकडून परीक्षा शुल्क म्हणून मित्रांनो 25,87,00,000 रुपये जमा झाले. म्हणजेच मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या गोरगरीब विद्यार्थ्याकडून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या ठिकाणी पहा 25 कोटी पहा लहान रक्कम नाही मित्रांनो 25,87,00,000 रुपये जमा केले. आणि ना कुठली भरती होत आहे, ना मित्रांनो कुठलं व्यवस्थित वेळापत्रक येत आहे, ना मित्रांनो म्हणजे भरती कधी होईल या प्रकारे मित्रांनो गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारची निश्चित अशी माहिती आत्तापर्यंत दिलेली नाही. म्हणजेच मित्रांनो 5-4.5 वर्षापासून गव्हर्नमेंट हे 25,87,00,000 रुपये विद्यार्थ्याच्या या ठिकाणी वापरत आहे. मित्रांनो ही मोठी शोकांतिका महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. एवढी मित्रांनो पहा ज्यावेळेस इंग्रजाचं सरकार होतं तेवढी त्यापेक्षा भयानक परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये या युवकांची झालेली आहे. इंग्रज सरकारने सुद्धा काही थोड्याफार नोकऱ्यासुद्धा दिलेल्या आहेत, परंतु हे गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारची नोकरी आतापर्यंतच या गव्हर्नमेंटने दिलेली नाही. या गव्हर्नमेंटला थोडीसुद्धा मित्रांनो शरम या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसत नाही. मित्रांनो पहा 3 मार्च 2019 शासनाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेमध्ये विविध पदाच्या भरतीसाठी जाहिरात काढली होती. त्या सर्वाधिक 729 पदे अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर सर्वात कमी 142 पदे भंडारा जिल्हा परिषदेमध्ये या एकूण 13,521 पदासाठी राज्यभरातून 12,72,391 अर्ज आलेले. पहा मित्रांनो जवळपास 13 लाख अर्ज या ठिकाणी आलेले. पहा या ठिकाणी अर्ज पहा 12,72,000 म्हणजेच मित्रांनो जवळपास 391 म्हणजे जवळपास 13 लाख मित्रांनो जवळपास अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. यामध्ये स्पर्धासुद्धा मित्रांनो महत्त्वाची असणार आहे. या ठिकाणी स्पर्धासुद्धा मित्रांनो जास्त असणार आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अभ्यास करणं हे महत्त्वाचं असणार आहे. तर पहा पुढे आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, औषध निर्मिता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, विस्ताराधिकारी, कृषी सांख्यिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुसंवर्धन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ अधिकारी, त्याच्यानंतर कनिष्ठ यांत्रिकी अशा स्वरूपाचे वेगवेगळे पद मित्रांनो आहेत. तर पहा खुल्या प्रवर्गाच्या एका मित्रांनो पहा पदासाठी 500 रुपये तर आरक्षित प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी मित्रांनो 500 रुपये तर इतर प्रवर्गासाठी 250 रुपये फी मित्रांनो या ठिकाणी एवढी आकारली आहे. त्यापैकी मित्रांनो शासनाच्या तिजोरीत 25,87,00,000 रुपये या ठिकाणी रक्कम अद्यापसुद्धा मित्रांनो पडू नये. यामध्ये पहा मित्रांनो पाहू शकता 2 वर्ष कोरोना काळात गेली, त्याच्यानंतर पहा मित्रांनो म्हणजे गव्हर्नमेंट 2 वर्षसुद्धा कोरोना काळात गेली, त्यावेळेस गव्हर्नमेंट या ठिकाणी कोरोनाचं कारण दाखवून या ठिकाणी भरती प्रक्रिया येणार त्या कारणाने मित्रांनो या ठिकाणी पुढे ढकलत आहे. आत्तासुद्धा मित्रांनो कोरोना जाऊनसुद्धा गव्हर्नमेंट या ठिकाणी भरती मित्रांनो लांबवत आहे. तर पहा आता या ठिकाणी आपण जिल्हा निहाय जागा पाहणार आहोत. हा जो काही टॉपिक आहे मित्रांनो हा महत्त्वाचा असणार आहे. जिल्हा निहाय जागा किती, तर पहा अहमदनगर जिल्ह्यामध्ये 729 पदे आहेत, अमरावती जिल्ह्यामध्ये 463 पदे आहेत, अकोला जिल्ह्यामध्ये 242 पदे आहेत, औरंगाबादमध्ये 362 पदे आहेत, भंडारा जिल्ह्यामध्ये 142 पदे, बीड जिल्ह्यामध्ये 456 पदे आहेत, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 323 पदे, गोंदिया जिल्ह्यामध्ये 257 पदे आहेत, गडचिरोलीमध्ये 335 पदे आहेत, हिंगोली जिल्ह्यामध्ये 150 पदे आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये 687 पदे आहेत, लातूरमध्ये 286 आहेत, नंदुरबारमध्ये 333 आहेत, पालघरमध्ये 708 पदे आहेत, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये पहा 259 पदे आहेत, रायगडमध्ये 510 पदे आहेत, सातारा जिल्ह्यामध्ये 708 पदे आहेत, नागपूरमध्ये 418 पदे आहेत, पुण्यामध्ये 595 पदे आहेत आणि या ठिकाणी बुलढाणामध्ये 332 पदे आहेत, वाशिममध्ये 182 पदे आहेत, यवतमाळमध्ये 505 पदे आहेत,
जालना जिल्ह्यामध्ये 328 पदे आहेत, उस्मानाबादमध्ये 320 पदे आहेत, ठाणे जिल्ह्यामध्ये 196 पदे आहेत, नांदेडमध्ये 557 पदे आहेत, त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये 466, सिंधुदुर्गमध्ये 162, धुळ्यामध्ये 219, वर्धा जिल्ह्यामध्ये 267, जळगावमध्ये 607, कोल्हापूरमध्ये 532 आणि सांगली जिल्ह्यामध्ये 471, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 414 पदं मित्रांनो या ठिकाणी आहेत। म्हणजेच मित्रांनो जिल्हानिहाय या ठिकाणी पदसुद्धा आपण या ठिकाणी पाहिले आहेत मित्रांनो, पदसुद्धा या ठिकाणी चांगले आहेत, मात्र गव्हर्नमेंट यावर कुठल्याही प्रकारची भरती या ठिकाणी घेत नाही। तर पहा आता पदासाठी होत असलेले पहा ही भरती या ठिकाणी पाहिली, आता पहा 4 वर्षापासून रखडलेली जिल्हा परिषदेतील नोकर भरती होत नसल्याने सुशिक्षित बेरोजगार युवकामध्ये सरकारबाबत प्रचंड रोष आहे। पहा सरकारबाबत प्रचंड रोष मित्रांनो या ठिकाणी आलेले आणि हा रोष मित्रांनो नक्कीच आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारला मित्रांनो या रोषाचा मित्रांनो नक्कीच सामना करावा लागेल। रिक्त पदे व अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे जनतेलाही मित्रांनो चांगल्या सेवा या ठिकाणी भेटत नाही, सुविधासुद्धा वेळेवर मिळत नाहीत, त्यामुळे मित्रांनो जनतेचेसुद्धा या ठिकाणी हाल होत आहे। मात्र गव्हर्नमेंट मित्रांनो या ठिकाणी झोपीचं सोंग घेऊन मित्रांनो यानं त्या कारणाने या ठिकाणी भरती प्रक्रिया पुढे ढकलत आहे। तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला एक विनंती असेल महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पशुसंवर्धन विभाग भरती असेल, ग्रामसेवकाची भरती असेल, आरोग्य विभाग पदाची भरती असेल किंवा इतरही रखडलेल्या भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवाव्या, पारदर्शक पद्धतीने या भरती प्रक्रिया व्हाव्यात आणि वेळेवर मित्रांनो या ठिकाणी वेळपत्रक द्यावं की यामध्ये तुमच्या परीक्षा कधी होतील, त्याच्यानंतर रिझल्ट कधी लागेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देऊन या ठरलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र गव्हर्नमेंट याची अंमलबजावणी करावी, हीच महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गव्हर्नमेंटकडे विनंती करत आहोत। तर मित्रांनो हा होता व्हिडिओ, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मित्रांनो नक्की या ठिकाणी नोंदवा। तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, थँक्यू।